नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये। आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक जोडी कोथिंबीर, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, तीळ, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, खाण्याचा सोडा, त्यानंतर बेसनाचे पीठ, थोडेसे ज्वारीचे आणि तांदळाचे पीठ। फक्त बेसन पीठ वापरूनही या वड्या करता येतील। सर्वप्रथम कोथिंबीर धुवून मिठवून बारीक चिरून घ्या। आता यात घालायचे आहे लसूण मिरचीची पेस्ट, हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि तीळ। त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। यात 2 टेबलस्पून बेसनाचे पीठ, 1 टेबलस्पून ज्वारीचे पीठ, थोडेसे तांदळाचे पीठ घाला। ज्वारी आणि तांदळाचे पीठ घातल्याने वड्या अधिक खुसखुशीत होतील। या ठिकाणी भाजणीचे पीठ देखील वापरता येईल। आता यात मावेल तेवढे बेसन पीठ घाला। 2 ते 4 टेबलस्पून पाणी घालून मिश्रण घट्ट मळून घ्या। हाताला तेल लावून या पिठाचे मध्यम आकाराचे रोल बनवून घ्या। कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून हे रोल 20 मिनिटे वाफवून घ्या। रोल पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याच्या एकसारख्या वड्या कापून घ्या। रोल 20 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवले असता अधिक पातळ वड्या कापता येतील। गरम तेलात वड्या खरपूस तळून घ्या। या वड्या कमी तेलात शॅलो फ्राय करून देखील छान होतात। तयार आहे गरमागरम कोथिंबीर वडी। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर खाली लाईक बटनावर क्लिक करायला विसरू नका।